has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires small domestic fires inflammable liquid fires and electrical fires where small fires quickly turn into raging infernos but now you are equipped to prevent disasters simply pick aim and throw be fire ready राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या संख्येत वाढ होत चाललेली असताना सरकार सतर्क झालंय त्याप्रमाणे आता जिल्हा प्रशासन देखील कोरोना संदर्भातले निर्बंध कडक केलेत तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी देत नवी नियमावली जाहीर केली आहे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय यावेळी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून नियमावली जाहीर केली आहे पाहुयात काय आहेत हे नवे नियम मास्क न वापरणाऱ्यांना दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेशही जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिले कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं सामाजिक अंतराचं योग्य ते पालन करावं मास्कसह सॅनिटायझरचा वापर करावा वारंवार हात धुवावेत गर्दी करून कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम साजरे करण्यात येऊ नयेत लग्न समारंभासारख्या कार्यक्रमांमध्ये पन्नास एवढ्याच मर्यादित लोकांची उपस्थिती राहील असं आयोजकांनी पाहावं तसेच अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त वीस लोकांनीच उपस्थित राहावं जिल्ह्यात कोरोना तपासणी वाढवण्यात कोविड केअर सेंटर्स कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं तसेच गृह अलगीकरणविषयी काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी परराज्यातून विशेषतः राजस्थान दिल्ली गोवा गुजरात आणि केरळ या राज्यांमधून येणाऱ्या लोकांची माहिती नागरिकांनी तातडीनं प्रशासनास द्यावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती जमा करून दररोज जिल्हा प्रशासनास सादर करावी तसेच या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात यावी आणि या चाचणीचा अहवाल येईपर्यंत या व्यक्ती गृह अलगीकरणात राहतील याबाबत दक्षता घ्यावी त्यासाठी पोलीस ग्राम प्रशासन विभाग यांनी एकत्रित काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सध्या महाविद्यालय सुरू होत असल्यानं प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचीही कोरोना तपासणी करण्यात यावी जत्रांच्या बाबत मंदिरांचे पुजारी आणि ट्रस्टचे सदस्य यांच्याही तपासण्या करण्यात याव्यात लक्षणे असणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी होईल असं नियोजन करण्यात यावं जत्रेच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं लोकांनी गाफील न राहता कोरोनाचे नियम पाळावेत गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा फैलाव कमी होतोय त्यामुळे नागरिक गाफील झाले त्यामुळे आता कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणं गरजेचं असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नियम कडक करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगानं नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलंय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका